राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। सत्ताधाऱ्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत आणि त्यानंतर निवडणुका घ्यायच्या आहेत असा घणाघात सुद्धा राऊतांनी केलाय। तर राऊतांना भारतात कुणीही गांभीर्याने घेत नाही अशा शब्दात केसरकरांनी प्रत्युत्तर दिलंय। आमच्याशी सामना करण्यासाठी मग काय करायचं, तर जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करायची आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे असे विषय निर्माण करून दंगली घडवायच्या आणि पुन्हा एकदा या राज्यात आणि देशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून निवडणुकांना सामोरं जायचं असा एकंदरीत कारस्थान दिसतंय। अहो हे संजय राऊत कोण आहे तुम्ही विचार करा ना, जे मुर्दे पाडण्याची भाषा करत होते, जे दंगली पेटवण्याची भाषा करत होते, त्यांचंच नावच संजय राऊत असतं, म्हणून तुम्ही त्यांचं एवढ्या सिरियसली का घेता? आज भारतामध्ये कोणीही त्यांना सिरियसली घेत नाही। शेवटी दंगलीची भाषा बोलणं हे सुद्धा चुकीचं होतं की ज्याच्यामुळे दंगली भडकवू शकतात आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांना दंगली भडकवायच्या असतील म्हणून ते जर विधान करत असतील तर शासनाने याची चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती काय